मधुमेह, थायरॉइडचे आजार, वेट लॉस करणाऱ्यांसाठी कुळीथ हे उत्तम फूड आहे, सुपर फूड म्हणू शकतो आपण. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रथिनांचा अतिउत्तम सोर्स, स्वस्त आणि मस्त धान्य. कुळीथाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे असतात त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे. या कुळीथाचे कितीतरी पदार्थ करता येतात, आमटी, कढण, उसळ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कुळीथाला मोड कसे आणायचे ते बघूया. एका भांड्यामध्ये एक वाटी कुळीथ घालायचं. हे कुळीथ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर भिजवायचे. आता हे कुळीथ 4-5 तास छान भिजलंय. यातलं पाणी आपण निथळून घेणार आहोत. असं एका चाळणीवरती सगळं पाणी निथळून घ्यायचं. हे आपल्याला ओले नको आहेत पण ओलसर हवे. त्याच्यावर स्वच्छ पाणी घालायचं, धुवून घ्यायचं परत एकदा. आता हे खालचं पाणी आपण झाडांना घालूया आणि हे असंच चाळणीवर ठेवायचं आहे. याला छान एका कपड्याने झाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कपड्यात बांधून पण ठेवू शकता, पण असेही छान मोड येतात. आणि याच्यावर परत झाकण ठेवायचं आहे आणि याला आता याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. उद्या सकाळी किंवा दुपार संध्याकाळपर्यंत याला छान मोड येतील. काल रात्री हे मी ठेवलं आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघूया आपण मोड आलेत का. तर एका दिवसात कुळथाला असे छान मोड आलेत. अजूनही ठेवायचं हे, दुसऱ्या दिवशी याला अजून मोठे मोठे मोड येतात. वाटीभर काढून घेतलं की परत याला कपड्याने झाकायचंय आणि ह्याच्यावर ताटली ठेवायची. याला उद्या सकाळी अजून छान मोड येतील. आता हे परवा रात्री मी भिजवलेत आणि ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. 2 दिवसांनी याला खूपच छान मोड येतात आणि आपण याचे फ्रीजमध्ये ठेवून वेगळे वेगळे पदार्थ करू शकतो. हे मोड आलेले कुळीथ आपण स्टीलच्या डब्यात ठेवायचे, पण आता याला छान मोड आले. पण ह्यात एकदा धुवून घ्यायचंय आपल्याला आणि मग फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण. हे मी जस्ट आत्ता पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतलेत. यातलं थोडं पाणी निथळू द्यायचंय. फ्रीजमध्ये ठेवताना ह्याचं झाकण हलकं बंद करायचं किंवा उघडंच ठेवलं तरी चालतं. चला मग पटापट मी सांगितल्याप्रमाणे कुळीथाला मोड आणून फ्रीजमध्ये ठेवा आणि माझ्या चॅनलवर बघून याचे छान छान चविष्ट पौष्टिक पदार्थ बनवा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.